नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहे प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं, मात्र आज प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं म्हणत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माझ्यासाठी तो विषय संपला असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान माहीममध्ये कार्यक्रम असला की पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असतो. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर शिवसेना भवन पाडू, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलेलं होतं. मागील महिन्यात भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं होतं, त्या संदर्भात प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं. मात्र या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पुढच्या वेळेला आपण थोडे कार्यकर्ते नेत्याशी कमी चालेल, कारण आपण आलो की पोलीसच खूप येतात. फक्त त्यांना सांगा ड्रेस कोड पाठवू नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की यांना असं वाटतं की आता हे माईंडमध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. मी बोललेल्या गोष्टीचा विपर्यास केला गेला होता आणि ज्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांना आम्ही प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे. तो विषय माननीय देवेंद्र फडणवीसांनी देखील मीडियाच्या माध्यमातून सांगितला की तो आमच्यासाठी विषय संपलेला आहे. परंतु जो विषय आहे त्या विषयामध्ये मी हे देखील म्हटलं होतं, अरेला कार्य करायची आमची तयारी आहे. मी माझ्या भाषणामध्ये हे म्हटलं की ज्या ज्या वेळेला आम्ही माहीम दादरमध्ये येतो त्यावेळेला एवढा पोलीस बंदोबस्त आणि फौजपाटा असतो की जेणेकरून त्यांना वाटते की आम्ही काहीतरी शिवसेना भवनवरतीच करणार आहोत, आणि त्या गोष्टीचा विपर्यास केला गेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये असं कुठलंही दुखवण्याचं कारण नव्हतं आणि मी स्पष्टपणे हे परत एकदा आपल्यासमोर स्पष्ट करतो. दरम्यान याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. तुषार, आधी अत्यंत वादग्रस्त असं वक्तव्य केलं, स्वाभाविकपणे शिवसेनेच्या अस्मितेला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आता दिलगिरी व्यक्त करून विषय संपला असं ते जरी जाहीर करत असले तरी शिवसेनेला वाटतंय का की विषय संपलाय? अर्थात शिवसेनेला अजूनही वाटत नाही की विषय संपलेला आहे. त्याचीच आज परिणिती आपल्याला बीडीडी चाळीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुखातून पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे की जर अशी कोणी भाषा करत असेल तर त्याला आम्ही थोबाडल्याशिवाय राहणार नाही. ह्याचा आपण इतिहास जरा समजून घेऊ विलास, आपण प्रेक्षकांना सांगूया. माहीम हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माहीममध्ये आता शिवसेनेचे आमदार पण आहेत आणि माहीमच्या सहा जे वॉर्ड आहेत नगरसेवकांचे, या सहाही वॉर्डामध्ये आपला शिवसेनेचं प्राबल्य आहे. तब्बल 5 शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपाची रणनीती, जे जे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपाचा झेंडा कशाप्रकारे रोवला जाणार आहे, त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर भाजपला 84 जागा मिळवल्या होत्या आणि म्हणजे भाजपाला 82 मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 84 मिळाल्या होत्या. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे आता भाजपाचे नेते आपल्याला प्रामुख्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन आपला पक्षविस्तार करताना पाहायला मिळतात, बैठका घेताना पाहायला मिळतात. आणि त्या संदर्भातली बैठक काल जेव्हा माहीममध्ये पार पडली तेव्हा कार्यकर्त्यांसमोर भाषण करत असताना प्रसाद लाड यांचा तोल घसरला आणि त्यांनी शिवसेना प्रमुख यांच्या शिवसेना भवन यांच्याविषयी वक्तव्य केलं. शिवसेना प्रमुखांचं जे शिवसेना भवन आहे त्याच्याविषयी अस्मिता दादर असेल माहीम असेल ह्या संपूर्ण भागामध्ये सर्वांनाच माहीत आहे. आणि त्या संदर्भातलं वक्तव्य केल्यानंतर माहीम असेल दादर असेल या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. आताही प्रसाद लाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कारण की शिवसैनिक आपल्याला अत्यंत आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी स्वतः मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळतात. स्वतः प्रसाद लाड यांनी माध्यमांद्वारे पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त केलेली आहे की माझा असं म्हणण्याचा कोणताही उद्देश नव्हता, शिवसेना प्रमुखांविषयी माझ्या मनात आधार आहे, मी स्वतः एक शिवसैनिक आहे. असं जरी त्यांनी म्हटलेलं असेल तरीही आपल्याला शिवसेने जे ग्राउंड लेवलचे शिवसेने आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मात्र संताप असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे कार्यक्रम असतील त्या भागांमध्ये आपल्याला पोलीस बंदोबस्त मोठा आहे, त्यामुळे ही आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीची नांदी म्हणावी लागेल. खरं आहे, ही रंगीत तालीम आता सुरू झालेली आहे, नांदी सुरू झालेली आहे. त्या सगळ्या वादाची
पण कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी म्हणून उत्साहाच्या भरात जाऊन वादग्रस्त वक्तव्य आधी केलं, पुन्हा उपरती आणि दिलगिरी समोर आलेली आहे. बघूया भाजपसाठी विषय संपलाय, शिवसेना विषय कधी संपवते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्याचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी आज अत्यंत कठोर शब्दात त्यांना इशारा दिलाय. आम्हाला डिवचू नका, नाहीतर अशी थप्पड देऊ की पुन्हा उठणार नाही, अशा कठोर शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण कुणी अंगावर आल्यास त्याला सोडतही नाही, असा पलटवार फडणवीसांनी केलाय. तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींनी थप्पडची भाषा करणं योग्य नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. हे ट्रिपल सीट सरकार नाही, मुद्दा म्हणून बोलतो मी, कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची खूप सवय झालेली आहे. कोणी कौतुक केलं की भीती वाटते. म्हणजे तो परत तुम्ही बोलला कोणत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी, थप्पडचे डर नाही लागता. तर ह्या अशा थपडा देत आणि घेत आणि देत, जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दाम दुपटीने दिलेल्या पण आहेत आणि याच्या पुढे सुद्धा देऊ. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये, अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. तर ते सोडा, तो एक शिवसेनेचा आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असलेला रक्तातला गुण आहे. त्यामुळे आमच्याकरता हा विषय संपलेला आहे. की पुन्हा एकदा सांगतो, तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, पण आम्ही स्वतःहून कधी कोणाच्या अंगावर जात नाही, ती आमची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अशा प्रकारे व्यक्तीच्या थप्पडबाजीची भाषा या ठिकाणी योग्य नाही आहे, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. कारण ते पक्षप्रमुख जरी असले तरी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्याच्यामुळे विरोधकांना त्या ठिकाणी पक्ष पातळीवर उत्तर देतील देणारे आहेत किंवा ते करणंही संयुक्तिक नाही अशा प्रकारची टीका. परंतु त्याला उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे देणं हे दुर्दैवी वाटतं. आजपासून 7/12 नव्या रूपात देण्यात येणार आहे. 7/12 उताऱ्याचा फॉर्मॅट बदलणार आहे, तशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. फेरफारसुद्धा आजपासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेत. मिळकत पत्रिकासुद्धा आता ऑनलाईन मिळणार आहे. बहुतांश महसूल सेवा आता ऑनलाईन मिळणार असल्यानं सर्वसामान्यांसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे, आणि यातून लालफितीच्या कारभारातून सर्वसामान्यांना जो नाहक त्रास आत्तापर्यंत व्हायचा त्या त्रासातून त्यांची सुटका होईल अशी आशा व्यक्त केली जाते. आणि यानंतरची बातमी आहे BDD वासियांच्या स्वप्नपूर्तीची. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसरलेल्या वरळीतल्या BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या पुनर्वसन इमारतींचं बांधकाम आता सुरू झालंय. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या चाळीच्या इतिहासाची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. 100 वर्षाचा इतिहास आपल्या अंगा खांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या या BDD चाळींच्या जागेवर आता टोले जंग इमारती उभ्या राहणार आहेत. चाळीमध्ये राहणाऱ्या माणसांचं आता फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचं घर असायला हवं ते आम्ही करतोय असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री महोदय तसंच माननीय पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. पुन्हा एकदा मुंबईनी मराठी माणसांनी मुंबई मिळवण्यासाठी सांडलेलं आहे ते वाया जाऊ देऊ नका. जे हुतात्मे या चाळींनी दिले त्यांची एक आठवण ठेवा, आणि स्वतःचं एक चांगलं घर झाल्यानंतर मात्र जो जसा मी आजपर्यंत राहिलो, माझ्या आजोबांपासून राहिलो, अगदी आजोबा पोलीस होते, वडील पोलीस होते, माझा नवरा पोलीस आहे, ही जी काय पिढ्यानपिढ्या जी काही तुमची परंपरा आहे ती परंपरा तुटू देऊ नका, आणि स्वतःची हक्काची घरं झाल्यानंतर मग मात्र कोणत्याही मोहाला बळी न पडता मराठी पण आणि आपली पाळ मुळं त्या मुळाला धक्का लावू देऊ नका, एवढीच नम्र विनंती करतो. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की त्यांची खुली होती, वडिलांची आजोबांची विकली आणि तिकडे ठाण्याला गेले. ठीक आहे, ते ठाण्यातच गेले, पण
या सगळ्या इमर्जन्सीमध्ये तुम्हाला अतिशय चांगली जागा देतात मुख्यमंत्री. ते जे पहिलं जे घर तुमचं होतं 150-200 फुटाचं, ते आता 500 फुटाचं होणार आहे, आणि त्यामुळं अधिक सवलती त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं ही जी प्रॉपर्टी आहे, तुमच्या कष्टाचा हा ठेवा आहे, तो ठेवा कृपा करून विकू नका. तुमच्या पुढच्या पिढीत ठेवा, त्या ठिकाणचा मराठी चक्का हा घालू नका. त्या ठिकाणी मराठी आवाज हा दिसला पाहिजे, टिकला पाहिजे, आणि ती खबरदारी जुळी घ्या. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र, आणि यानंतर बातमी आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याची चिंता वाढवणारी. कारण बीडकरांनी आता अधिक सावध राहणं गरजेचं आहे, कारण कोरोनाची तिसरी लाट ही बीडमधून तर निर्माण होणार नाही ना अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण बीडमधला कोरोनाचा सध्याचा फैलाव हा संपूर्ण बीड जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा चिंतेचा विषय ठरतोय. बीड जिल्ह्यातले निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आता अँटीजेन टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. टेस्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही आहे. जिल्ह्याच्या सीमेवर आजपासून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या. राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना सध्या नियंत्रणात येत असला तरी सुद्धा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय. काही तालुक्यांमध्ये तर दररोज 200 इतक्या रुग्णसंख्येची होणारी भर ही जिल्हा प्रशासनाची चिंतेची बाब ठरली. तेव्हा आशा करूया की बीडमध्ये सध्या फैलावणारा या कोरोनावर नियंत्रण मिळवलं जाईल आणि तिसरी लाट येणार नाही, ती थोपवली जाईल. त्याच्यासाठी गरज आहे घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गृहात प्रवेश मिळवण्यासाठी